मिस्टर मोडक, आज तुम्हाला वॉकवर जायची काही गरज होती का? अहो जरा तुमच्या पायाला आराम मिळू द्या ना, स्वेलिंग आहे तुमच्या पायावर. आणि डॉक्टर काय म्हणाले होते की अजून 4-5 दिवस तरी आराम करायला पाहिजे, पण तुम्ही ना अजिबात ऐकणारच नाही. अगं काही नाही ग, थोडं दुखत आहे. बर, म्हणजे तुमची इच्छा आहे की हे दुखणं अजून वाढावं आणि मग डॉक्टरांनी मला झाडावं. काय भाषा तुला कळत नाही का? उगाचच भाषा फार घाबरतेस का तू आणि सतत मला रागवतेस. रागवणारच ना. अरे तुमच्या पायाचं दुखणं वाढायला नको म्हणून हे सगळं सांगते तुम्हाला. तुम्हाला माहितीये तुम्ही आज 4-5 दिवस झाले ऑफिसला गेलेला नाहीये, नुकसान होतंय. नुकसान कशाला होतंय, तू आहेस ना सांभाळायला. पण सर मी स्टाफ आहे तुमचा, मालकीन आहे का? आणि शेवटी जे काही डिसिजन घ्यायचे ते फक्त तुम्हीच घेऊ शकता ना, मी नाही घेऊ शकत डिसिजन. तू स्वतःला परत स्टाफ का म्हणाली? मिस्टर मोडक, अहो हे खरं आहे ना पण, आणि खरंच राहणार. तुम्हाला काहीही वाटलं ना तरी मी स्टाफच राहणार. हो खरं, तुझं म्हणणं खरं आहे. आणि तुम्ही कितीही म्हटलं तर सत्य ते सत्यच राहणार आहे, ते काही बदलणार नाही ना. भाषा अगदी खरं बोललीस. अगं हाच तर तुझा सत्यवादी स्वभाव मला खूप आवडतो. बरं झालं मनोहर काका तुम्ही आलात, आता तुम्हीच तुमच्या मित्राला समजावून सांगा. मी बाई थकले यांना समजावून. मी आणि ह्याला समजावणार नाही ग बाई. अगं ह्याला न समजावण्याची शपथ मी घेतलीये. अगं श्रीमंत आनंदराव मोडक यांना कोण समजावणार? एक सक्सेसफुल बिझनेसमन यांचा अहंकार कोण सांभाळणार? छेबुआ आपल्यात नाही ताकद. झालं, म्हणजे तुम्ही यांना समजावणार नाही? मग तर काय, त्यांच्या पथ्यावरच पडले. जाऊ दे, तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना आत घेऊन जा, तोवर मी तुमच्या सहास बघते. चला आनंदराव, चला चला. अरे काय आहे, काय झालं, हा काय चाललंय? हा जास्त सेवा करतेस म्हाताऱ्याची. का तुला राग येतोय? हो मग येणारच ना, नवरा आहे मी तुझा. हो माहिती आहे मला, नवरा आहे. तू नवरा आहेस ना म्हणूनच मला असं दिवसभर काम करावं लागतं, नुसतं राब राब राबायचं. खूप बडबड बडबड करतेस ना, सतत बोलत राहतेस. मग ऐकायलाच पाहिजे तुला, आणि काहीतरी काम कर आता. बायकोला सुखी ठेवण्यासाठी काम करावं लागतं. कळतंय मला, कळतंय. कळतंय ना, मग वळत का नाहीये? हा काय ऐकतो? जाऊ दे मला. घरातनं बाहेर पडलो तर हा धो धो पाहू, सगळीकडे पाणी तुंबतं. बर बाहेर पडलो तर रिक्षा नाही, रिक्षा नाही म्हणून बसला जावं तर बसमध्ये ही तोबा करती. अरे आतमध्ये पाय ठेवायला जागा नाही. आता नाही रे होत माझ्याने, तुला सांगितलं मला या नोकरीतनं मोकळा कर म्हणून, तरी तू ऐकत नाहीस. आला त्याच पॉइंटवर. अरे बाबा काय करणार, नाही जमत. अरे जमिनीची काम आहे ते, एने करा, नंतर प्लॉटिंग करा, मग मार्केटिंग करा, मग ती विका. फार मेहनतीची आहेत रे काम. मला एक सांग, भाषा तुझ्याकडेच पेंगेस म्हणून राहते ना, शिवाय ती तुझ्याबरोबरच काम करते. परत ती हुशार आहे, तिचा नवरा तरुण, त्याला कामाला लाव, दोघं नवरा बायको मिळून करतील हे काम. म्हणजे तुझी जबाबदारी कमी होईल आणि मलाही थोडी विश्रांती मिळेल. बरं रे बाबा, कळलं आता मला. झालं, तुला काही म्हणावं तर तू लगेच जाग डोक्यात घालतोस, तुझा अपमान होतो. मी काय म्हणतो, तरुण मुलं आहेत, जरा करू दे त्यांना काम, मला थोडी विश्रांती मिळेल. मनोहर ठीक आहे, कळलं मला तुला काय म्हणायचं ते. म्हणजे मला तुझ्याकडे नोकरी करावीच लागणार. ठीक आहे, तू लवकर तयार होऊन ये, तोवर मी बाहेर बसतो. काय तरुण, आनंदची तब्येत काय म्हणते? चांगली आहे, ठीक आहे.
तू लक्ष ठेवत जा त्याच्याकडे. नाही नाही आम्ही सगळं लक्ष ठेवतो त्यांच्याकडे. तू ऐकत नाही कुणाचं. घ्या चहा घ्या. आणि मनोहर काका तुम्ही नाश्त्याला का नाही म्हणलात. अगं किती खायचं, घरनं येताना मी उपमा खाऊ झालोय आणि आता खाल्लं तर मग जेवायचं काय. अहो दोन इडल्यांनी आता किती फरक पडणार आहे तुम्हाला. तुम्ही बायका म्हणजे ना एखाद्याला खायला घालून घालून मारल. अगं पोट आहे माझ आणि शिवाय या वयात पचायला नको. बर आनंद तयार आहे का. बघते मी, खूप वेळ लागतो बाई त्यांना तयार व्हायला. कोणाचही ऐकत नाही, आपल्या मनाने वागणार. तुझं पण नाही ऐकत. असं कसं ना ऐकत, बघतेस मी आता कसं नाही ते ऐकत. तुम्ही चहा घ्या. बसा काका बसा. हो तरुण खरंच भाग्यवान आहेस तू. का का बो. तुला भाषासारखी इतकी चांगली बायको मिळाली याच मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटत. ही मुलगी इतकी एनर्जी आणते कुठून. अरे ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत फक्त काम करत असते. सतत काम 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 आणि काम. आनंदचं प्रत्येक काम हीच करणार, घरातलं प्रत्येक काम हीच करणार आणि ऑफिसचं तर काम करतेच आणि ऑफिसचं काम पण भाषाच करणार. तुम्हाला सांगू का मनोहर काका, सर्वात कठीण काम कोणतं आहे तर आनंद मोडक यांना सांभाळणं. खरंच एकदम करेक्ट बोललास तू. पण खरं सांगू तुला, आनंद पहिल्यांदा असा नव्हता रे. एकदम हसतमुख खेळकर जॉली होता तो. प्रत्येक गोष्टी त्याला रस असायचा. अतिशय रसिक मनाचा माणूस होता तो. आणि आनंद जवळ इतका पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, प्रतिष्ठा आहे, काय नाहीये त्याच्याजवळ. सगळं असून सुद्धा तो असा वागतो. मी सांगू का तुला तरुण, हा एकटेपणा फार जीव घेणा असतो रे. आणि खरं सांगायचं तर आनंद आता एकटाच असतो रे. हो म्हणूनच तर त्यांनी आम्हाला बंगल्यावर बोलवलं. अरे तुम्ही दोघं आहात म्हणून तर बरं आहे. आणि भाषा तर आनंदकडे फार लक्ष ठेवते. हो आणि तरुण तू पण आता ऍक्टिव्ह हो, काहीतरी कर. मी जरा जॉबच्या शोधात आहे. अरे गरज काय आहे तुला जॉब बघण्याची. अरे इथेच इतकं काम आहे की हाताखाली 4 माणसं ठेवलीस तरी पुरी पडणार नाहीत. आणि शिवाय इथे घरचा माणूस असेल तर जास्त चांगलं नाही का. माफ करा मनोहर काका, पण कोणावर डिपेंड होऊन जगायला मला अजिबात आवडत नाही आणि मला इथे येऊन राहणं सुद्धा अजिबात आवडलं नाही.